साजरा करण्यात आला. यावेळी ध्वजारोहण करत विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले. डोंबिवली येथील लोणार हेरिटेज परिसरात महाराष्ट्र दुसरा तर देशात तिसऱ्या क्रमांकावर सर्वात 300 फुटांवर ध्वजस्तंभ उभारण्यात आला. डोंबिवलीचे रहिवासी व भारतीय सैन्याचे कर्नल सी आर देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वज डौलाने फडकू लागताच भारत माता की जयच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. मी लोढा हेरिटेज सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा आणि इथल्या रहिवाशांचं अभिनंदन करतो की त्यांनी हे स्तुत्य काम केलेलं आहे आणि हे एक प्रतिबिंदू राहणार इथल्या डोंबिवलीचा आणि सर्व लोकांना याच्यामधून प्रेरणा मिळेल. मी एवढं सांगू इच्छितो की हे एक प्रेरणास्रोत होऊन इथल्या युवक युवतींना पण संरक्षण दलामध्ये जाण्याची प्रेरणा मिळेल आणि एक चांगलं काम करायची पण प्रेरणा मिळेल. मी सर्वांचं पुन्हा अभिनंदन करतो आणि डोंबिवलीकरांसाठी एक चांगला एक हे मानबिंदू झालेला आहे. आणि आज नक्कीच या फक्त डोंबिवलीसाठी नाही किंबहुना या सगळ्या पूर्ण ठाणे जिल्हा असेल या पूर्ण भारतासाठी आजचा दिवस हा गौरवाचा दिवस आहे. आणि आज या लोढा हेरिटेज असोसिएशनने 150 फुटाचा राष्ट्रध्वजाची स्थापना या लोढा हेरिटेज कॉम्प्लेक्समध्ये केली आहे तर ती सगळ्यांना डोंबिवलीकरांना खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि या लोढा हेरिटेजचं खूप खूप इथे अभिनंदन करतो. उत्साहाचं वातावरण आहे. बाला आमच्या आदरणीय नेते सन्माननीय बालासाहेब ठाकरे आणि आमचे धर्मवीर आनंदगी साहेब यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही ही भगवी दौड ठेवलेली डोंबिवली शहरात डोंबिवलीच्या सर्व नागरिकांसाठी. आज येथील डोंबिवली शहरातील 61 शाळेने भाग घेतलेला आहे. आज 4 ते 5 हजार विद्यार्थी या डोंबिवली शहरातले स्वतः धावत आहेत. ही मॅरेथॉन स्पर्धा 10 गटात पार पडली असून या स्पर्धेला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसेच शिवसैनिक नेते उपस्थित होते. ही स्पर्धा डोंबिवलीतील शिवसेना सहप्रमुख राजेश मोरे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आली. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित असलेला बहुचर्चित ठाकरे चित्रपट संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित झाला असून चित्रपट पाहण्यासाठी सर्व शिवप्रेमी गर्दी करत आहेत. या शोचे सर्वच थिएटर हाऊसफुल झाले. जाणून घेऊया आधार न्यूजच्या प्रतिनिधींनी प्रेक्षकांच्या घेतलेल्या काही प्रतिक्रिया. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला ठाकरे चित्रपट प्रदर्शित झाला असून पहिल्याच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल झाले. पहाटेपासूनच चित्रपट गृहांबाहेर प्रेक्षकांनी रांगा लावलेल्या पाहायला मिळत आहेत. औरंगाबाद येथे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांसह शिवसेना नेत्यांनीही गर्दी केलेली दिसली. शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे देखील चित्रपट पाहायला उपस्थित होते. चित्रपट असा पाहिला की त्यामुळे सर्व तरुणांमध्ये एक जोश निर्माण झाला. आमच्यामध्ये नाही पहिलं म्हणून किती आहे कसं आहे हे आम्हाला तर माहीत आहे जनतेला सुद्धा. त्यांचा
एक एक शब्द किती महत्त्वाचा आहे. त्यांनी मराठी माणसांना मोठी केल्याचा तो पूर्ण दाखवला. मराठी माणसाला हक्क मिळाला, हिंदुत्वाची भूमिका घेतली, त्याच्या आधी हिंदुत्वाची भूमिका का घ्यावी लागली हे सुद्धा स्पष्ट केलं त्यांनी. आणि म्हणून नंतर मग हिंदुत्वाची भूमिका घेताना त्यांच्यावर जो आरोप होता त्या आरोपाचा त्यांनी पूर्णपणे त्यांना निराकरण केला. आणि या ठिकाणी मी सांगतो की मराठी माणसाला हिंदू बांधव हा शिवसेना कधी दिशा या सिनेमामुळे येतात. म्हणून मी संजय राऊत साहेबांना धन्यवाद देतो. अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने शिवसैनिक तर आलेलेच आहेत, परंतु त्याच्याशिवाय इतर पक्षातले मंडळी सुद्धा या पिक्चरला आम्ही निमंत्रित म्हणून बोलवली आहेत. त्यामध्ये महत्वाचं म्हणजे वकील आहेत, उद्योजक आहेत, डॉक्टर्स आहेत आणि सर्व पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल आणि पोलीस आमचे बंधू पत्रकार बंधू सगळे शहरातले यांना आम्ही या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे आणि सगळेजण या चित्रपटाला या ठिकाणी उपस्थित राहिलेत. अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणामध्ये या चित्रपटाचं आगमन आम्ही ढोल ताशांच्या गजरामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि आनंदोत्सव साजरा केलेला. डोंबिवली येथील गोपी मॉल सिनेमागृहात शालेय विद्यार्थी व शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे या पडद्यावर पाहताच घोषणाबाजी सुरू केली. महापौर विनीता राणे यांनीही शालेय विद्यार्थी व शिवसैनिकांबरोबर हा चित्रपट पाहिला व हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेतला पाहिजे असे ती यावेळी म्हणाले. बघत असताना गर्दी येते थिएटरला, प्रचंड फुलाऊट झालेला आहे. हे पूर्ण आत्ताभर हा चित्रपट पूर्ण फुलाऊट झालेला आहे. म्हणजे आपण जर बघायला गेलं तर महाराष्ट्राचं नवीन या भारतात असं असलेले एकच व्यक्तिमत्व असते ते बाळासाहेब ठाकरे. आणि यांचं स्वतःचं जीवनपट बघायला आले असतील सर्व आपले नागरिक असतील, विद्यार्थी असतील, आम्ही सर्व शिवसैनिक एवढे आनंदाने आहोत की आम्ही सर्वजण चित्रपट बघायला आलेलो आहोत. भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली होती, मात्र यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याप्रकरणी येथील ग्रामस्थ उपोषणाला बसले. भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना शासनाने मंजूर करून दिली, मात्र या योजनेला संबंधित पाणी पुरवठा समिती अध्यक्ष व सचिव यांनी गावकऱ्यांना फसवत पाणी पुरवठा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. सदर नळ योजना ही केदारनाथ तलावातून पाईपलाईनद्वारे तामसा शहराला पाणी पुरवठा करण्याची व्यवस्था होती, मात्र या शासनाच्या अधिकाऱ्यांनी व पाणी पुरवठा अध्यक्ष व सचिव यांनी मिळून पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार केल्याने गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली. तसेच या संबंधित विभागीय अधिकारी यांच्यावर कार्यवाही करण्यासाठी गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले. जी भारत निर्माण योजनेअंतर्गत पाणी पुरवठा योजना आहे ती 8 ते 9 वर्ष झाल्यात अद्याप कार्यान्वित झालेली नाही आणि ती का कार्यान्वित झाली याच्याविषयी त्यांनी आणि सदर योजनेविषयी जे झालेला खर्च आहे, मोजमाप पुस्तिकेचे रस आदीविषयी त्यांनी मागणी केलेली आहे. सदरील विषय हा सदरील पाणी पुरवठा योजनेचे काम हे उपअभियंता पाणी पुरवठा यांच्यामार्फत होत असल्यामुळे सगळे दस्तऐवज हे त्यांच्या स्तरावर उपलब्ध असते, तरी आम्ही त्यांना पत्राद्वारे असे कळले आहे की त्यांना तात्काळ मोजमाप पुस्तिकेची झेरॉक्स प्रत किंवा झालेल्या खर्चाबाबत त्यांना माहिती उपलब्ध करून देण्यावी. डोंबिवली येथील अभिनव झा हा 15 वर्षीय विद्यार्थी सेल्फी काढताना खाडीत पडल्याची घटना घडली आहे. 10वीत शिकणारा अभिनव हा डोंबिवली पश्चिमेतील रहिवासी असून क्लास मधील परीक्षा रद्द झाल्याने अभिनव त्याच्या 2 मित्रांसोबत वसई रेल्वे मार्गाजवळील 7 पूल या खाडी परिसरात फिरायला गेला, मात्र तिथे सेल्फी काढण्याच्या नादात त्याचा तोल जाऊन तो थेट खाडीत पडून त्याचा मृत्यू झाला. दरम्यान घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी पालकांना माहिती देताच फायर ब्रिगेड व स्थानिकांच्या मदतीने खाडीत शोध कार्य सुरू करण्यात आले, मात्र अभिनवचा मृतदेह अजूनही बेपत्ता असल्याची माहिती समोर आली. दरम्यान प्रत्यक्षदर्शींनी अभिनव सेल्फी काढताना खाडीत पडल्याचा दावा केलाय, मात्र अभिनव याच्याकडे मोबाईल नसल्याची माहिती त्याच्या पालकांनी दिली. यामुळे अभिनवचा मृत्यू हा तोल जाऊन झाला की यामागे घातपात आहे तपास पोलीस करत आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे. व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103
सी विंग, फ्लोरा एमआयला, कोळशेत रोड, ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल एड्रेस www.aadharnews63@gmail.com. ब्रेक नंतर आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहुयात पुढील ठळक घडामोडी. प्रजासत्ताक दिनी काही दहशतवादी संघटनांचा घातपाताचा कट उघडण्यात भारतीय जवानांना यश आले असून श्रीनगर व पुलवामा या दोन ठिकाणी दहशतवाद विरोधी कारवाईत जवानांनी 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जम्मू काश्मीर मधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर काही दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान भारतीय जवानांनी देखील त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. यानंतर काही दहशतवादी श्रीनगर मधील एका शाळेत दडून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली असता भारतीय लष्कर व जम्मू काश्मीर पोलीस खोन मोहमधील शाळेजवळ झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यभरात दुष्काळी परिस्थिती आहे, मात्र शेतकऱ्यांनी या प्रश्नांवर खचून जाण्याची गरज नाही. शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री दिवाकर रावते यांनी औरंगाबाद येथील प्रजासत्ताक दिनी कार्यक्रमात केले. मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे, मात्र शेतकऱ्यांनी या प्रश्नावर खचून जाण्याची गरज नाही. शासन त्यांच्या पाठीशी आहे. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे प्रतिपादन दिवाकर रावते यांनी यावेळी केले. विशेष करून मराठवाड्यात हलाकीची परिस्थिती असतानाही शासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, त्यात त्यांना यश आले. ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, केले जाणार नसल्याचा दावाही त्यांनी या कार्यक्रमात केला. आपण आता काही पुढे बघा. राष्ट्रमाता इंदिरा गांधीचे ही सांगली पैठण येथील सरकारी रुग्णालयात मोठ्या प्रमाणात सोयी सुविधांचा अभाव दिसून आला असून सरकारी रुग्णालयातील अधिकारी देखील रुग्णालयात फिरकत नसल्याचे समोर आले. तसेच प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. पैठण येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद अंतर्गत आरोग्य प्रशिक्षण पैठण येथे मोठ्या प्रमाणात पूर्व सुविधांचा अभाव दिसून येत असून येथील नागरिकांना याचा प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय. शिवाय या रुग्णालयात औषधांचा प्रचंड प्रमाणात तुटवडा देखील असून नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या शौचालयाची दुरव्यवस्था झाली. या रुग्णालयात रुग्णवाहिका असून देखील याचा वापर होत नसल्याचे समोर आले. एकंदरीत या सर्व गोष्टीकडे पाहता प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे उघडकीस आले. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.